मंडळी, गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज इथे निघणार आहे एक शोभायात्रा आणि ही शोभायात्रा काढायला इथे येते हास्य जत्रेतली एक मॅड फॅमिली अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब, खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी आणि हास्य महारथी समीर चौघुले। शिवाली। हो बाबा। ये शिवाली, ये बेटा बाहेर। बाबा आले आले आले। हाय आई। कशी दिसते मी बाबा? बेटा जळमटर लागलेली ट्यूबलाइट पुसल्यावर कशी दिसते तशी दिसते तू बेटा। म्हणजे लख। आणि मला सांग, जावई बापू कुठे आहेत? निमिषराव कुठे आहेत? रूप नाही, टॅलेंट नाही, निदान वेळ तरी पाळा म्हणावं। मला सांग, त्यांना तू मिस कॉल दिलास का? हो बाबा मी केला होता फोन, पण त्यांनी पटकन फोन उचलला। हे बघ, हे असं करतेस तू? का केलास त्यांना फोन? तुला मी हजार वेळा सांगितलं, आपण फक्त मिस कॉल द्यायचा, त्यांनी उचलायचं तर आपण बंद करायचा। आयुष्यात मी कधी कोणाला फोन केल्याचं आठवतंय तुला? नाही बाबा। मग मागच्या वेळेस आपल्या घराला आग लागली होती ना, तेव्हा फायर ब्रिगेडला सुद्धा तुम्ही मिस कॉलच दिला होता। चिंटू के चुटकुले याच्यातलाय ना विनोद हा? तुम्हाला कसं माहिती बाबा? मी सुद्धा तेच वाचतो। चल हा, आता सगळं बाजूला राहू दे। हा पटापट आवर, निमिषराव येतील आता कोणत्याही क्षणी। हा हो बाबा। हा चल आवर। हा बाबा। हा बेटा। बाबा बाबा। हा ये बेटा। काय हे काय दिलं सांग तू? मला वाटलं काय सरबत बिरबत दिले बाबा। म बाबा मला विचारायचं होतं की हा फ्लॉवर पॉट टेबलावरच ठेवू ना? बेटा हा टेबला खाली ठेवला तर ह्याचं असं डुगुडुगू नाही का होणार? मला सांग, सायन्स काय म्हणतं बेटा? लॉ ऑफ न्यूटन काय म्हणतो? गुल्लेलाल काय म्हणतो मला सांग बघू। एक आहे ना शास्त्रज्ञ कोणते, गुल्लेलाल का गुल्लेलाली हो? हा गॅलिलिओ। हा काय म्हणतो मला सांग, काय त्याचं शिकवण आहे आपल्याला? समसतोष्ण प्रदेशात जर हे असं ठेवलं तर गुरुत्वाकर्षण याच्यावर असं होत नाही बेटा, असं असतं बेटा, त्यामुळे हे याच्या खाली नाही, याच्या वरच ठेवायला लागेल तुला। कळलं का तुला बाबा? हा किती छान समजावून सांगताव तुम्ही। बेटा आयुष्य हे असंच असतं, आयुष्य म्हणजे वादळ असतं आणि वादळ म्हणजे काय? असं असतं बेटा, दॅट्स लाईफ बाबा। एखादं उदाहरण देऊन तुम्ही किती छान पद्धतीने समजावलात मला बेटा। म्हणजे तुमचं तत्वज्ञान विज्ञान किती खोल आहे बाबा। हो बेटा, तुमच्या प्रत्येक वाक्यात ना अशी घनता असते। घनता? बाबा बाबा मला ना तुमचा अभिमन्यू वाटतो बाबा। शब्दांच्या चक्रव्यूहात अडकली आहेस, बाहेर पड। म्हणजे बाबा अभिमन्यू नाही बेटा, अभिमान। मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो बाबा, खूप अभिमान वाटतो। हो बेटा। आणि तुम्हाला सांगते कसं असतं ना, या जीवनाच्या चक्रव्यूहात आपण चक्र हे चक्र हे चक्रापेक्षा कचरा काढ हवं केवढं आहे घरा। निमिषराव येत आहेत ना? चल कचरा काढ पटापट, घे कचरा काढ। हा आहे बेटा। ओ बाबा ये इकडे। खूप खुश दिसतेस आज का? निमिषराव येणार आहेत म्हणून बाबा। सेम बोकड बाबा, सेम बाबा। गावचं बोकड असंच लागतं बेटा आपलं, अगदी खरंच सांगतो मी। हे बघ बेटा, आज आहे गुढीपाडवा। हो गुढीपाडव्या दिवशी। अरे आलो रे, आलो बाबा, आलो ना, दोन मिनिट थांब ना जरा। नाही नाही तुम्ही जा दादा, हे काही महत्वाचं नाही आहे। काय हा माणूस वाटेल तेव्हा बेल वाजवतो, इथे उपस्थित असणं महत्वाचं आहे। अरे येतो ना यार, वाजवा आता। श
शिवाली कशी दिसते मी निमेश? अगं खूप सुंदर दिसतेस. आणि तुम्ही कसे दिसताय माहितीये? ऐरोली सिग्नलला स्ट्रॉबेरी दिसतात ना, सेम तसे. यासाठी येतो मी इथे, हे ऐकण्यासाठी येतो मी. नका ओ मस्करी केली. या 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 काय म्हणताय, काय म्हणताय जनावर बापू? जावई बापू, जावई बापू, जनावर आहे इथे. कोण जनावर? नाही नाही नाही, जावई बापू काय म्हणताय बरं ना. हा बसा बसा बसा. काय झालं आज एवढं अचानक, म्हणजे घाईघाईनी का बोलवलं? नाही आज गुढी पाडवा ना हो. शिवाली यांच्या तोंडाला तांब्या बांध आणि असं ताट उभं कर खिडकी. काय काय काय? अहो काठी नाहीये घरात, गुढी पाडवाला काठी लागते ती घरात नाहीये, म्हणून म्हटलं तुम्हाला फोन करून बोलवून घ्या. काय वाटेल ते बोलतो बाबा. अहो खरंच सांगतो, बघा तुम्ही आरशात सेम काठी दिसता तुम्ही. मी निघतो. मस्करी करण्यासाठी? हा मस्करी करण्यासाठी मला दादरहून डोंबिवलीला बोलवलंय. एका वाक्यात एस्टॅब्लिश केलं, हे दादरला राहतात आपण डोंबिवलीला. तुम्हीच लिहिता ना स्किट. तुम्ही एस्टॅब्लिश. बाबू चिडू नको ना, इथे बस इथे बस. आज की नाही खूप महत्वाचा दिवस आहे माहितीये. तुला माहितीये दर गुढी पाडव्याला ना चौगुले घराण्याची शोभायात्रा निघते. खूप मोठी परंपरा आहे. हो हो, आमचे सगळे नातेवाईक त्या शोभायात्रेत सामील होतात बरं का. हो हा, तर अशी शोभायात्रा आज आपल्याला काढायची आहे म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे. काही गरज आहे? तुम्ही दोघे एकत्र आल्यावर एनिवे माझी शोभा होतेच. काही गरज आहे वेगळी शोभायात्रा काढण्याची? अहो असं काय करताय तुम्ही जतकर बंधू? जतकर बंधू आता तुम्ही? अहो जावई बापू आहे. हा जावई बापू, जावई बापू. एक मिनिट, खरंच एवढा कठीण आहे का बाबा हा शब्द जावई बापू? एवढा कठीण आहे जतकर बंधू पर्यंत पोहोचता तुम्ही? मुद्दाम करता ना तुम्ही? खरं सांगा मुद्दाम करता ना? एखादा को आर्टिस्ट जर सहजरित्या पंचेस काढत नसेल तर इतरांवर ताण येतोच. अगदी बरोबर. पर्सनल व्हायचं नाही बाबा, मी आधी सांगतो पर्सनल व्हायचं नाही. ए बाबू चिडू नको. अरे चिडू नको मग काय करू मी? विनोद कर. कसे करू, कुठून करू? एक तरी लिहिलाय माझ्या वाट्याला. लिहिता एक तरी, कधी लिहिता हो? हा तुमच्या वाट्याला सगळे पंचेस, माझ्या वाट्याला काय? मी दादरहून डोंबिवलीला आलो इन्फॉर्मेशन हे करायला येतो मी इथे. कशावर हसणार लोक? दादरवर की डोंबिवलीवर कशावर हसणार? तुम्ही कोणावर हसलात आता? तुमच्यावर. शिवाली इकडे, शिवाली इकडे, शिवाली इकडे. एक मात्र चांगलं आहे, हे विनोद करत नाहीत म्हणून आपण केलेले दिसतात लोकांना. चला शोभायात्रेला जायचं ना. शोभायात्रा, 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 शोभायात्रा. सांग सांग. तर बाबू कसं असतं माहितीये का, आम्ही चौगुले घराण्याची शोभायात्रा काढतो ना, तर त्याचा भाग म्हणून आम्ही चित्ररथ सुद्धा काढतो. आणि त्या चित्ररथात आहे ना, म्हणजे वेगवेगळी थीम ठरवतो. आणि ती थीम बघायला इतकी गर्दी होते, इतकी असंख्य अशी पब्लिक जमा होते बघायला माहितीये. आणि या वर्षीची थीम काय आहे माहितीये का? माणसाची उपीट. उपीट नाही ग, उत्क्रांती असा शब्द येतो. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का बेटा? उत्साह माहितीला ओव्हरटेक करून निघून जातो पुढे. माहिती तिथेच राहते बेटा, उत्साह खूप पुढे निघून जातो. उत्क्रांती असा शब्द आहे तो, म्हणजे माणसाची उत्क्रांती. म्हणजे माकडापासून माणूस कसा झाला याची 3 स्टेजेस आपण दाखवणार आहोत. कळलं का? हा खरंच सांगतो मी. त्यामुळे आज आपला या घरात आपल्याला चित्ररथ तयार करायचा आहे. एक मिनिट, कुठे करायचं? या घरात, इकडे. इथे? हो इथे शोभायात्रा करायची. मग इथेच का? बाहेर करोना आहे ना म्हणून आज घरातच करायची. घरात कोण शोभायात्रा करतं आणि आपण तिघांनीच करायची? मग काय झालं? कोण कुत्र बघायला येणार इथे? हे बघा, कोणी आलं नाही तरी शोभायात्रा झालीच पाहिजे, आपली परंपरा आहे. आणि समजून घ्या तुम्ही जुनेद बापू. कोण जुनेद बापू? नाव आहे ना तुमचं ते? जावई बापू. तुम्ही वेगवेगळी कठीण नावं ठेवतात. मी नाही ठेवली एक नाव, अख्ख्या जगाने ठरवलंय जावई बापू, तुम्ही चुकता. बर बर बर, ऐका ऐका मी तुम्हाला सांगतो. आता 3 स्टेजेस आपण उत्क्रांतीच्या करायच्या आहे, कळलं? तर सगळ्यात आधी काय होतो आपण, माकड कोरोल तुम्ही करायचंय. तुम्ही हा माकडाचा रोल तुम्ही करायचा आहे. मी अर्ध माणूस अर्ध माकड असं, आणि ही पूर्ण झालेला माणूस. हे 3 स्टेजेस आपण रथयात्रेवर दाखवायचे आहे. बालिशपण आहे का? हा बालिशपण आहे, पण मी नाही करणार माकड वगैरे. करू शकता आता बघा कशी गंमत येईल. बघा
नमस्कार नमस्कार श्रीमंत चौगुले श्रीमंत सुरू झाली आहे शोभायात्रा सुरू झाली आहे श्रीमंत चौगुले यांची शोभायात्रा आता चौगुले द्वारावरून निघणार आहे येतात तिकडे चल तिकडे हा तर यांची शोभायात्रा आता 10:30 इथून निघणार आहे ती थोड्या वेळाने हॉलमध्ये 10 सेकंदाने येईल हॉलमध्ये 10 सेकंदाने आल्यानंतर 20 सेकंद इथे थांबेल आणि नंतर ती टॉयलेट बाथरूम किचन करून पुन्हा हॉलमध्ये येणार आहे सगळ्यांनी नीट थांबा ए पोलिसांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांना मदत करावी पोलिसांचा आदर करा त्यांच्यासाठी वडापाव आणि चहाची व्यवस्था किचन मध्ये केलेली आहे झाली सगळी तयारी झालेली आहे चला रथयात्रेत या बेटा चला 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 बाबा ए माकड बघतो का चल ना ए माकड नाही बोलायचं मी माकड यांना सांग माकड नाही बोलायचं निमेश तू कॅरेक्टर करतो ना म्हणून बोलले चल 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 माकड पहिला माकड तुम्ही आज मी अर्धा माकड अर्धा माणूस आहे चला 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 सुरू करा ही रे कसं रे हा कसलं माकड आहे पोक आलेला मोर आहे अरे काय नीट कर माझं करिअर का माकड होणं म्हणजे करा हो करा तुला काहीच कसं जमत नाही रे बस तर फालतूपणा करायला लावतो चला काय गर्दी जमली आहे बस का नाही अजून थोडा वेळ पुढे चला ना चला ना अजून जाऊ दे पुढे थोडं नमस्कार 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 तर इकडे श्रीमंत थोरले चौगुले आपल्या समोर काठीचे चित्त थरारक आणि रोमहर्षक काठीचे खेळ करून दाखवणार आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एक मिनिट याच्यात काय चित्त थरारक आहे याच्यात काय चित्त थरारक आहे मी काय म्हणतो जमत नाही तर करायचं कशाला ना अर्धी लाकड म्हसणात गेली थेरड्याची तरी हाऊस बघ यांना तू काही बोलू नकोस मी काही बोलेन मी कोण आहे माकडे मी बोलेन तू गप्प बस माझ्या बाबांना काही होणार नाहीये गेली 12 वर्ष ते एक काठीचे खेळ करून दाखवतायत माहितीये सलग 12 वर्ष ती काठी त्यांच्या कपाळावर लागते आणि म्हणून हे परमनंट टेंगूळ आलंय त्यांना आणि निमिष हे जे टेंगूळ आहे ना ते साधू सुद्धा टेंगूळ नाहीये हा हे टेंगूळ आहे ना भारतातल्या असंख्य चित्रकारांना आव्हान आहे हे गोष्ट लक्षात ठेव चेहऱ्यावर टेंगूळ काढणं सोपं असतं पण टेंगळा खाली चेहरा काढणं फार कठीण असत बेटा आता बस कर नाही तर आजच रात्री 20-25 चित्र येतील तुमचं काय गर्दीत तो घुसतोय रिक्षा जाऊ दे जाऊ दे ए बाई तू जा ना यार तू जा चल काय बोललात पारितोषिक चित्ररथाला पारितोषिक मिळालंय बाबा मेहनत बेटा वर्षभर जी मेहनत घेतली ना त्याचं हे फळ आहे बेटा हो बाबा चला 1000 रुपये द्या मी का देऊ माझा काय संबंध तुमच्या आईने जाहीर केलेत ना 1000 रुपये आईने केले तर आईने एक मिनिट औकात नाहीये तर कशाला जाहीर करायची औकात नाहीये तर सांभाळून बोल माझ्या आई विषयी माझ्या कैकेने जाहीर केलेत पैसे द्या माझी नाही पैसे द्या मी नाही पैसा द्या बरं का हम लोग क्या है भिखारी आ गया इधर पहला प्राइज मारा 50 साल तक पैसा क्या बात कर रहे हो मेरे को पैसा चाहिए काय चालू है मेरे को पैसा चाहिए उसका बोल मेरे को ना दिमाग आते का पैसा बोल रहा हूं काय काय हाउ कंट्रोल हाउ तो शिवाली है खरा है का नहीं बाबा नहीं एक मिनिट हे काय मध्येच मग अशी चान्स नाही मला आता घेऊन टाकला काय मरा रे तुम्ही बाबा तू यांच्या बरोबर नाही वाईकय तू येऊ नको माझ्या बरोबर अरे तू यांच्या बरोबर अरे ऐक रे हा सर असिक साई
सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ही फॅमिलीच क्रेझी आहे, ती जास्त क्रेझी होते तुम्हा तिघांमुळे. पण आज रायटिंग कायच्या काय क्रेझी होतं, फारच मजा आली. काहीतरी एक नेहमीची फॅमिली असली तरी एक काहीतरी फ्रेशनेस होता, संकल्पना खूप छान होती. खूपच मजा आली, खूप हसलो. खूप दिवसांनी एक सरळ साधा सोपा सुटसुटीत विनोद ऐकायला मिळाला, बघायला मिळाला आणि अनुभवायला मिळाला. थँक्यू.